सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शेतमजूरसाठी ज्या योजना मंजूर केलेल्या होत्या त्यांना स्थगिती देण्याचं काम हे सरकार करत आहे। मित्रांनो, आज संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रास्ता रोकोचं काम या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी करण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्वजण आज सहभागी आहोत। दुधाचे दर वाढले पाहिजेत। आज जर पाहिलं मित्रांनो तर या ठिकाणी आमचे दूध उत्पादक मित्र देखील उपस्थित आहेत। त्यांनी आम्हाला सांगितलं की आज आम्हाला पशुखाद्य एकच पोत हे 2800 रुपयाला मिळतं आणि आमच्या दुधाचे भाव हे कमी आहेत। अशा पद्धतीनं जर या शेतकऱ्यांची चेष्टा या पशुधन ते आपले जे शेतमजूर आहेत त्यांचा जर चेष्टा ही सरकार करत असेल तर यापुढे तीव्र प्रमाणामध्ये आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उभारू। मित्रांनो, एक तो सांगितलं, मित्रांनो आज पालकमंत्र्यांची पोझिशन आपण पाहिलेत। या ठिकाणी संजय भाऊंनी, शेखर भाऊंनी, जिजा भाऊंनी सांगितलं एक शेतकरी इकडे मरतोय, त्यांचा माल त्या ठिकाणी मका त्या ठिकाणी विकला जात नाही, कापसाला किती प्रॉब्लेम आले, शेतकऱ्यांना रासायनिक खत मिळत नाही, अशी परिस्थिती असताना मात्र पालकमंत्री पार्टी सोडायला तयार नाही। यापूर्वी तर त्यांनी पाहिलं भाऊ सिंघाडे कुठे गेलं तुमच्या, आता यापूर्वी तुम्ही शेतकऱ्यांचे दैवारी म्हणत होते आणि आता तुम्ही बंद पडलेले आहात। बंदूक त्यावेळेस म्हणत होते चिडी मारण्याची बंदूक आहे, आता तर तुम्हाला मोठी बंदूक मिळाली, परंतु आपण शेतकऱ्यांच्या हिताचे कुठलेही निर्णय आपण या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये घेत नाही। या मोर्चाच्या माध्यमातून गुलाबराव पाटलांच्या त्यांच्या आघाडी सरकारचा दुधाच्या शेतकरी आंदोलनासाठी आपण भारतीय जनता पार्टीतर्फे आंदोलन येथे करत आहोत। तरी या सरकारमध्ये 22 तारखेला आमचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी 22 तारखेला दुधामध्ये 10 रुपये हरवी भाव मिळाला पाहिजे असे पत्र दिले होते, नाहीतर आम्ही 1 तारखेपासून शेतकऱ्यांसाठी आंदोलन छेडणार आहोत असे सांगितले होते। दुधा पाण्यापेक्षा आज दूध स्वस्त आहे, पाण्यापेक्षा आज दूध स्वस्त आहे, त्या कारणामुळे शेतकरी बेहाल आहे। या सरकारमध्ये शेतकऱ्यांचे फार हाल होत आहेत। 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कापूस कधी मोडला गेला नाही असं कधीच झालं नाही, 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्वारी कधी मोडली गेली नाही किंवा पैसे कधी मिळाले नाही असं कधी झालं नाही, 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये रासायनिक खते कधी मिळाले नाही असं कधी झालं नाही, 5 वर्षाच्या कारकिर्दीत फडणवीस सरकारच्या कारकिर्दीत असे कधीही शेतकऱ्यांचे हाल झालेले नाही व दुधाबाबत असे कधीही पेमेंट मिळालं नाही असं झालं नाही। तरी या सरकारचा धिक्कार असो।